हिंगोली सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक या ठिकाणी हळद उकडत असताना कुकरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना झाली होती. यामध्ये 4 कामगार जखमी तर 10वीतील अविनाश कांबळे या विद्यार्थ्याचा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रात्रीच्या टायमाला कुटुंबाची जबाबदारी म्हणून एक काम करण्यासाठी हळद उकडण्याच्या कुकरवर काम करण्यासाठी गेला आणि तो कुकर फुटल्यामुळं त्याचा 90% हा पूर्ण संपूर्ण जळाला. आजची ही कुटुंब जर बघितलं तर त्याच्या पाठीमागं 5 बहिणी आहेत, 2 आई आहे. 5 बहिणीपैकी 3 बहिणीचे लग्न झाले, 2 बहिणीचे लग्न अजूनही शिक्षण चालू आहे. त्याचंसुद्धा स्वतःचं शिक्षण तो करून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी हा खांद्यावर घेत होता आणि आज तो गेल्यानं हे कुटुंब पोरकं झालेलं आहे. याच्यावर आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. उपासपोटी कसं आता जीवन कसं जगायचं, त्यांचा जगण्याचा प्रश्न हा आज उद्भवतो आहे. तरी या शासनानं कुठेतरी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं. या मुलांच्या शिक्षणाचं असेल, या मुलीच्या लग्नाचं असेल, हा खर्च शासनानं भरावा, शासनानं यांना मदत द्यावी. कुठेतरी जर या शासनाच्या याचं संगोपन केलं, पुनर्वसन केलं, तरच हे कुटुंब जगू शकते. दरम्यान त्याची कुटुंबीय भूमीही नसून 2 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यातच त्याची आई देखील अपंग असून त्याला त्याच्या मागे 5 बहिणी आहेत. त्यामुळे या निराधार कुटुंबाने शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.